सॉरी अजून किती वेळा सॉरी म्हणणार आहात तुम्ही सर? आणि त्याच त्याच कारणासाठी तुमचं आणि रंगाकाकाचं काय नातं आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि या नात्याचा आदर करतो आम्ही. केवळ या नात्यासाठी ऐकूनही ते सगळं सहन केलंय, सगळं ऐकलंय, पण मग तोच आदर आमच्या नात्यांचा का नाही झाला? आपण सारखा देव माणूस त्यांचा अपमान झाला तुमच्या समोर आणि तुम्ही गप्प बसलात. यांना बरं नसताना केवळ तुमच्या शब्दाचा आदर असावा म्हणून तुमच्या घरापर्यंत आले ते. त्याच्या बदल्यात तुम्ही काय दिलं त्यांना? अपमान? सॉरी सर, माझी माफी नका मागू तुम्ही, कारण आज ठरवलं तरी मी तुम्हाला माफ नाही करू शकणार. नाही खरंय नाही हा तुझं, मग जे घडलं त्याचं मी समर्थन नाही करणार किंवा कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नाही देणार, पण एवढं नक्की सांगेन की यापुढे तुम्हाला रंगाकाकाकडनं कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. मान्य आहे ना सर, सगळं मान्य आहे, पण मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या या तटस्थपणामुळे आज आम्हाला हा दिवस बघावा लागतोय, हे नुकसान कसं भरून निघणार आहे आमचं? नेहा शांत हो, हे बघ जे व्हायचं ते होऊन गेलंय. नाही वहिनी, मला बोलू द्यात आता. काल परवापर्यंत लांबून खुणावणारं माझं वैधव्य आज ह्यांच्यामुळे माझ्या समोर येऊन ठेपलंय. मी नाही विसरू शकत हे. नेहा तू ऐकून तर घेशील माझ. शांत. अरे राजा शुद्धीवर आलाय, त्याला सगळ्यांशी बोलायचंय तुमच्या.